आमच्या टोलनाक्याला खूप त्रास झाला आहे. आमच्या गाडीसाठी मुद्दाम टाइमपास केला आहे लोकांनी थोडं जाताना, आणि ह्या लोकांनी आमचं मुद्दाम टाइमपास केला आहे. चला, थोडासा वाद झाला होता पण यांनी टाइमपास केला. मित्रांनो, तुम्ही आता पाहताय शामचं वाटलं एक मिनिटेचं पूर्ण लाईट्स करत आहेत. सर्व मुलं तयारीत आहेत. ते पण सुरू झालेली आहे. एक वॉकिंग चालू आहे. मॅचिंग लाईट्स असतात ते करतायत. सर्वप्रथम मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये. मित्रांनो, ही आपली टीम आहे संपूर्ण रिफ्लेक्शनची. पंक्षी साहेब बसले आहेत, सगळेजण बसले आहेत. एकांकिकेची पूर्वतयारी चालू आहे. एक तयारी जी रिहर्सल्स असतात आपल्या ती चालू तू बर्थडे सिंगला जाणार आहे ना, त्याचं म्हणणं असेल. मित्रांनो, आम्ही शेवटची एक रंगीत तालीम घेतली आपल्या रिहर्सल हॉलमध्ये. तेव्हा ज्या सरांनी आपल्याला शाळेचा हा हॉल वापरण्यासाठी परमिशन दिली होती, ते मुला सर पण स्वतः उपस्थित होते. त्यांचा संपूर्ण स्टाफ संजय मोहर मला दिसत असतील पहिलेच. संपूर्ण स्टाफ त्यांचा येऊन बसला होता खास आपली एक रंगीत तालीम बघण्यासाठी. आम्ही जाण्यापूर्वी केलेली ही शेवटची रिहर्सल होती. जे आपल्या रिहर्सलमध्ये चाचा बसले आहेत, या खाला आहेत, असे सर्वजण, खाली विनायक बसला आहे, संकेत आहे, प्रिन्सिपल सर स्वतः, त्यांची कन्यासुद्धा आहे, आणि सर्व टीचर स्टाफ. आणि तुम्ही बघताय रिहर्सल रंगीत तालीम विथ साईट पूर्ण चालू होती. फक्त इथे आपल्याला लाईट व्यवस्था नव्हती, कारण लाईट इथे करू शकत नाही, जे आपण साईटवरच करतो. मित्रांनो, पुढे एकांकिकेचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या. पांडे
मस्त मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आम्ही अहमदनगरला जाण्याचा प्रवास सुरू केला. आता इथून पुढे तुम्हाला प्रवासाचंच थोडंसं चित्रीकरण दिसेल, कारण संपूर्ण प्रवास आहे बसमधली धमाल मजा मस्ती तिथे पोहोचेपर्यंत. मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू राहा, खूप धमाल खूप मजा आहे. संकेत गायकवाड मित्रांनो बघा, सलीजन बसलेत रांगेत. रितू आहे, वैष्णवी आहे, मानसी आहे, आणि गॉगल वाली कोणतरी आहे. तिच्याकडनं प्रेरणा घेऊन सगळ्यांनी गॉगल घाला. वामन आहे, सगळा ब्लॉगर बनायला लागले सगळेजण आता माझ्यासोबत. अरे महाकरंडक बोलताय ती. नमस्कार. आणि तिकडे काहीतरी चाललेलं आहे, तिकडे कळून तरी काहीतरी काम झालेलं आहे. येस, मोबाईल मध्ये कनेक्ट झालेलं आहे सगळं आता. तळेगाव टोल नाक्यावरून आपण लेफ्ट मारतो. आता गाडी तर अर्ध्या चालू आहे. तळेगाव पर्यंत आता पोहोचलो. मित्रांनो बघू शकता तुम्ही संध्याकाळचे 7:30 झालेत. दाखवतो तुम्हाला मी 7:30 झालेत. 7:30 आणि स्टील वी आर इन तळेगाव. बाईकवाला कसा काय एक्सप्रेस करते काय माहिती. चाकणनगर तळेगाव या टोलला काय मित्र. मी इथं आपण एक्झिट घेणार होतो. फास्टॅगमुळे डायरेक्ट टोल जाईल. ते बघा, पुढच्या गाडीचं द्वार उघडलेलं आहे आणि आता आपल्याला अजून एक कार मध्ये. येस, बघू शकता तुम्ही चार्ट लावलेले आहे गाड्यांचे. टोल प्लाझा
तळेगावच्या टोलनाक्याला खूप त्रास झाला आहे. आमच्या गाडीसाठी मुद्दाम टाईमपास केला लोकांनी थोडं जाताना, आणि ह्या लोकांनी आमचं मुद्दाम टाईमपास केला आहे. चला, थोडासा वाद झाला होता पण यांनी टाईमपास केला यांचं, बघू आपण हे सगळं व्हायरल होईलच. तुम्ही सुद्धा जपून राहा मित्रांनो, कारण हे नाटक यांचे भरपूर आहे. मित्रांनो, टोलनाक्याचा वाद मिटवला आणि आम्ही निघालो. खूप त्रास दिला त्या टोलनाक्यावर आम्हाला, आणि आता आम्ही अहमदनगरच्या दिशेने वाटचाल चालू केली आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मी थेट अहमदनगरमध्ये जागेवरती पोचल्यावरतीच भेटतो मित्रांनो, आणि कदाचित व्हिडिओ पुढे कंटिन्यू राहील. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, 12:30 झाले जवळजवळ रात्रीचे, आम्ही पोचलो. तुम्ही बघू शकताय प्रॉपरली, त्यांनी महाकरंडकचं पाठी पोस्टर बघू शकताय. सगळेजण आलो आहे बसमधनं, हळूहळू सगळेजण आता उतरू. 12:30 झालेत. चला, पुढचे अपडेट तुम्हाला नंतर मिळतील. भेटूया पुढे व्हिडिओत कंटिन्यू. मित्रांनो, इथे आयोजकांतर्फे आपल्याबरोबर आहेत पराग पाठक सर, ह्यांनी आपल्याला पूर्णपणे सहकार्य केले. वाजून गेलेत आता 1:30 आहे, तरीसुद्धा त्यांनी जेवणाची सोय आमची केली, आणि ते स्वतः अजून आमच्यासोबत जागतायत. तुम्ही बघू शकताय, सोबत अजून आपले दुसरे एक मित्र, त्यांचं नाव काय, आनंद पाटील, आनंद पाटील आहेत. आणि मित्रांनो, आम्हाला आता राहण्याची सोय जागेपर्यंत सोडणार आहेत नेऊन, हे महत्त्वाचे होते, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. चला मित्रांनो, पुढे व्हिडिओत कंटिन्यू भेटू.